प्रधानमंत्र्याचे अध्यक्ष तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय अतुल शेळके या कार्यक्रमासाठी आज उपस्थित प्रमुखाचे जे आदरणीय पद्मश्री डॉक्टर राणीताई बंग महाराष्ट्र भूषण, त्याचप्रमाणे डॉक्टर अशोक कुमार पगारिया उपाध्यक्ष अखिल भारतीय जैन संघ, त्याचप्रमाणे मुक्तिकाका साकळ अध्यक्ष साकळ औद्योगिक संस्था, माधवराव माटे उपाध्यक्ष जनता सहकारी बँक, त्यांचे आलेले सहकारी सुंदर नगरीचे प्रथम नागरिक श्यामराव पांडे, तसेच आमचे सत्कार मूर्ती आदरणीय सन्मित्री सी बी गांधी साहेब, ज्येष्ठ नागरिक संघावर प्रेम करण्यासाठी आलेल्या सर्व उपस्थितांचे ज्येष्ठ नागरिक संघ धुंदर यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो. किंवा ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष दादाने मी आपल्या सर्वांना मनपूर्वक अभिवादन करतो. जुन्नर शहर परिसरामध्ये जुन्नर ज्येष्ठ नागरिक संघ गेली 25 वर्ष कार्यरत आहे. संघाची स्थापना 1994 मध्ये झाली असून संघाचे 610 सभासद आहेत. ज्येष्ठ नागरिक संघ दरमहा व्याख्याने, आरोग्य शिबिरे, प्रासंगिक व्याख्याने, ज्येष्ठांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम, विविध कार्यक्रम वेळोवेळी घेत असतो. दरमहा ग्रामीण सभेमध्ये सभासदांचे वाढदिवस आदी उपक्रम राबवले जातात. प्रासंगिक काही सहलीचे पण आयोजन करण्यात येते. सामाजिक जाणीव गुणवंत विद्यार्थी पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श ज्येष्ठ नागरिक पुरस्कार आणि समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्यामुळे ज्येष्ठांच्या जीवनाला निश्चितपणे ऊर्जात्मक प्रेरणा मिळत असते. सामाजिक कार्यामध्ये सुद्धा ज्येष्ठ नागरिक संघ मागे नाही. सामाजिक बालिकेची जाण ठेवून वृक्षारोपण, गरीब होतकर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप, असहाय्य ज्येष्ठांना सर्वतोपरी मदत संघामार्फत केली जाते. नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा पूरग्रस्तांना संघाने जीवनावश्यक वस्तू वेळोवेळ्या पुरविलेल्या आहेत. तसेच आर्थिक निधी आपद्ग्रस्तांना वेळोवेळी पाठवलेले आहेत. आज आपण ज्येष्ठ नागरिक संघाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉक्टर जे आर मुल्ला सर सी यांच्या प्रेरणेने ज्येष्ठ नागरिक संघ मंदर याच्या वतीने समाज भूषण सोहळा, समाज कृतन पुरस्कार प्रदान सोहळा या ठिकाणी करत आहे. सामाजिक सेवेचा वसा आणि वारसा जपणारे आदरणीय सी बी गांधी साहेब यांच्या ज्येष्ठ नागरिक संघाने समाज भूषण पुरस्कार निवड केले. ज्येष्ठांमध्ये ज्येष्ठत्व जपणारे, सामाजिक सेवेमध्ये अग्रभागी असणारे असे हे दिलदार व्यक्तिमत्व सामाजिक, राजकीय, धार्मिक, शिक्षण क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांना अनेक पुरस्कार या पूर्व काळात प्राप्त झालेले आहेत. श्री वल्लभपंत संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गरजूंना सहाय्य केलेले आहे. सामाजिक जाणीवातून आपद्ग्रस्तांना मदतीचा हात दिलेला आहे. अनेक धार्मिक सहलीचे सुद्धा त्यांनी आयोजन केलेले आहे. तसेच अनेक समाज कामे सुद्धा त्यांनी निधीने केलेली आहे. कोणत्याही राजकीय सत्तेशिवाय, कोणत्याही शासकीय मोठ्या पदाशिवाय समाजकारण निरपेक्षपणे करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सी बी गांधी साहेब होत. या सर्वांगीण कार्यकर्तृत्वाचा गौरव व्हावा त्या प्रामाणिक हेतूने ज्येष्ठ नागरिक संघ जुन्नर त्यांना समाज भूषण पुरस्कार देण्याचे योजले आहे. पद्मश्री डॉक्टर राणीताई बंग महाराष्ट्र भूषण यांचे सुव्यवस्थे व मान्यवरांची उपस्थिती हा पुरस्कार सोहळा आता विलोभनीय योग ज्येष्ठ संघात प्राप्त झालेला आहे. सर्व परिचित असणारे असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व, त्यामुळे या पुरस्काराची उंची त्यांनी निश्चितपणे वाढवलेली आहे. म्हणून त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अभिवादन करून त्यांना आरोग्यदायी शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज ज्यांचं समाज भूषण म्हणून सरकार करण्यात येत आहे असे माझे गुरु, माझे थोरले बंधू ज्यांनी मला त्यांच्या सौरभ कन्स्ट्रक्शन मधील पार्टनर घेतले असे आमचे गुरु सी बी गांधी. मित्रांनो, आज आपण त्यांच्यासाठी, त्यांच्या समाज भूषणासाठी आपण इथं आलो.
त्यांना पुरस्कार देणार यासाठी आपण आला. त्यामध्ये आमचे आमदार बेंके साहेब, राणीताई बंग सर्व स्टेजवर बसले. गांधी साहेब ज्यावेळेला जुन्नर मध्ये आले त्यावेळेला भाड्याच्या घरामध्ये राहायचे. त्यांनी शून्यातून जग निर्माण केले. आमचे सुमित शिंगवी यांच्या माडीवर ते भाड्याने राहायचे. आता आमचे नगराध्यक्षांनी सांगितलं ते साक्षीदार मी नाही, परंतु मी त्याचा साक्षीदार आहे. आणि 40 वर्ष त्यांचे माझे संबंध आहेत. त्यांनी मला पार्टनर घेतलंय आणि माझी मुलं जी आहेत आज त्यांच्या बरोबर काम करतायत. मित्रांनो, आज त्यांची गरज होती जुन्नरच्या नगराध्यक्ष बाबतीत. पाटील साहेब खोटं बोलत नाही, कामं तुमची बी चांगली आहेत, परंतु सीबी गांधी साहेब नगराध्यक्ष असते नक्कीच या जुन्नरचा कायापलट झाला असता. परंतु दोन गोष्टी एकाच वेळेला होत नाही. पदपेढी सांभाळायची आणि राजकारण करायचं हे एकाच वेळी होत नाही. कारण पदपेढी जर सांभाळायची असती तर तिथं कडक वसुली करावी लागते. ज्यावेळेला कडक वसुली होती त्यावेळेला माणसं दुखतात, म्हणून राजकारण होऊ शकत नाही. मित्रांनो, गांधी साहेबांचा समाज भूषण पुरस्काराला मी तमाम माझे जुन्नर शहराचे मुस्लिम समाजाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद.
जी आर मुल्ला यांनी समाजभूषण पुरस्कार देण्याचे जे ठरवले आहे त्यांच्याबद्दल जर म्हणायचं म्हटलं तर थोडक्यात जे आर मुल्ला हे प्रत्येक माणसाची ओळख आणि जाणीव असणारे एक शिक्षक आहे. कारण त्यांनी लाला बँकेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे आणि चांगल्या व्यवस्थित असा मार्गदर्शन करून बँकेला त्यांनी पुढे आणलेला आहे. अशा या माणसाच्या हातून हा समाजभूषण पुरस्कार पुरस्कृत होतो म्हणजे खरोखर ही सिंधी गांधी यांचं भाग्य म्हटलं तर अवघड ठरणार नाही. कारण सिंधी गांधीबद्दल जर बोलायचं म्हटलं तर सिंधी गांधींना मी लहानपणापासून झिरोतून आजपर्यंत आकाशाला गवसणी घालण्या इथपर्यंत पुढे गेलेले आहेत म्हणून मी प्रथम त्यांचं अभिनंदन करतो. कारण सिंधी गांधींबद्दल बोलायचं म्हटलं तर किती वेळ बोललो तरी कमीच पडणार आहे. म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी सिंधी गांधी यांना शुभेच्छा देतो आणि यांचं आयुष्य सुख समृद्ध भरभराटीचं जावो आणि यांना अधिक कार्य करण्याची संधी मिळो एवढेच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद. सर्व उपस्थित असलेले सर्व आणि त्यांना माहिती नाही असे काही आले असतील तर त्यांचं सर्वांचं स्वागत करतो. पहिल्यांदा मला हे सांगितलं पाहिजे की त्यांचा आणि माझा परिचय जवळजवळ 45-46 वर्षापूर्वी जेव्हा माझ्या थोडक्या बहिणीचं लग्न त्यांच्या बरोबर ठरलं त्यावेळेस झालं आणि त्यावेळेची त्यांची वागण्याची बोलण्याची आणि काय म्हणू आपण कडक की आजपर्यंत वयाच्या 70 वर्षानंतर सुद्धा राहिली हे त्यांना शतायुष्य व्हावं अशी मी इच्छा व्यक्त करतो या निमित्तानं. आणि त्याचबरोबर त्यांनी गेले 40 वर्षांचे मार्गदर्शन केलं संस्थेमध्ये पण त्यांनी माझ्या वडिलांबरोबर काम केलं आहे आणि जवळजवळ संस्थेच्या 49 शाखा आहेत आणि त्या 49 शाखेमध्ये ते सर्व कर्मचारी जुने कर्मचारी मला कायम सांगत असतात की भाऊंची भीती वाटली नाही पण सिबिंची आम्हाला भीती वाटायची ती नैतिक किंवा हुशारीची भीती वाटायची आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो समोर आमच्या वडिलांचा इथे बसल्यात त्यांच्याच सर्व कुटुंबियांना आणि गांधी कुटुंबियांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद. या जगाच्या ज्यांच्या राजाला कोटी कोटी वंदन करून त्या शिवरायाच्या भूमीला कोटी कोटी वंदन करून मला आदरणीय व्यासपीठ खरं वाटतंय. आता जे आपल्याकडे बघतो बघून काही आल्यात त्यांचं वाक्य वाचणं आणि त्यांचं ते सुद्धा एक दुर्लभ लाभ आहे त्याचं बघतो आणि त्यासोबत त्याचा सत्कार मूर्ती यांचं मी दोनच विचार असा आहे की माझे आदरणीय भाईसाहेब संपर्क प्रणावत आणि गुरुजी कर्णावर गुरुजी या माध्यमातून माझा सेवेचा पहिला परिचय आला आणि आज त्याला मला त्याचे 4 कप म्हणजे 48 वर्ष पूर्ण झाले. काही नाते असे असतात की मला असं वाटतं की ती नात्याच्या पलीकडे ते असतात आणि ती आपल्याला सांगणंही मुश्किल होतं. अशाच शिबीत आमचं नातं आहे त्या सापळा परिवारात की आमच्या कुठल्याही सुख दुःख या कार्यक्रमामध्ये कुठल्याही रंगाच्या कार्यक्रमामध्ये नियोजनाने आमचं शिबीत असायचं आमच्या सगळ्या परिवाराच्या असं वाटतं आणि त्यावेळेला आदरणीय प्रणावा हे त्यांच्याबरोबर असायचं. काही कार्यक्रमाचं नियोजन असेल ते आवर्जून वेळ करून सिबीने घेऊन यायचं त्यामुळे तो कार्यक्रमाचा म्हणजे वेगळा बसाल त्याची चापतील त्याच्यावरती व्याख्या असेल असं मला खूप आठवतो आहे की माझ्याकडे म्हणजे आमच्या परिवारामध्ये आमच्या आईला अष्टपुत्र स्वभाव होती संवाद लागला होता त्या अष्टपुत्र संवाद लागल्यानंतर आठवी सून आमच्या घरात आली आई वडील असताना तिकडे आल्यानंतर पिताजींचं गेले 7 वर्ष दर सावणी सोमवारला पूजा आणि लग्न झाल्यानंतर सत्यनारायण पूजा असा योग असा असा की 8 मुलं आणि आई वडील म्हणजे ब्राह्मणाचा 9 सुपारीकरणाचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाचं आमच्या सगळ्या परिवाराला अगर झालेले आहे त्याचं संपूर्ण नियोजन सी बी गांधींनी केलं ते महत्वाचं. त्याचप्रमाणे माझ्या आईचा 71 वा कार्यक्रम करण्यासाठी झाला त्यावेळेस सुद्धा सिबिंचा सहभाग आमचा सापळा परिवार
त्या शिबिरात नेहमीच सहभागी आहेत आणि मला खूप आनंद होतो आहे की ज्येष्ठ नागरिकांतर्फे हा सत्कार त्यांचा होतो आहे. म्हणजे ज्येष्ठ नागरिक सत्कार जरी याचा सन्मान म्हणत असतात त्या सत्काराचा सन्मान म्हणजे सिंधी गांधी असं मला वाटतंय याच्या मतातून. आणि ह्या ज्येष्ठ नागरिकांचे मी आभार मानतो आणि यांनी जो सत्कार कार्यक्रम केला आणि हे भरलेलं सभागृह ही त्यांची लोकप्रियता सांगून जाते असं बोलून मी संबोधतो. जय जय महाराज. सिंधी गांधी यांच्याविषयीची जी माहिती माझ्याकडे जी आली ती मुद्दा म्हणून मी घेतली. त्यांच्याकडनं एकूण 17 संस्थांच्या वरती ते काम करतात. एका गावामध्ये 17 भांगडी करणारी माणसं ही आपल्या गावामध्ये खूप वेळेला भेटतात. पण गावामध्ये राहून सुद्धा एकही भांगड न करता 17 संस्था चालवणारा माणूस हा एखादाच असतो आणि तो सिंधी गांधी या नावाने प्रसिद्ध असतो. असे गांधी साहेब हे जेव्हा वंदनदार सागरी पतसंस्थेमध्ये काम करत होते माझी त्यांची ज्या वेळेला भेट झाली त्यावेळेला त्या वल्लभ नागरी सहकारी संस्थेच्या अनेक ठेवी या जनता सहकारी बँकेमध्ये होत्या. आणि जनता सहकारी बँकेवरती मध्यंतरी आरबीआयने काही कारवाई केली आणि काही दंड केला. आणि त्यावेळेला गांधी साहेब म्हणले की मी वल्लभ नागरी सहकारी संस्थेचा अध्यक्ष म्हणून काम पाहतो त्यामुळे मला माझ्या संस्थेची काळजी घेणं भाग आहे म्हणून मी तुमच्या इथल्या सुद्धा ठेवी मी काढून घेणार आहे. आम्ही त्यांना कुठलाही नकार नाही दिला. त्यांना म्हटलं ठीक आहे तुम्ही ज्या ज्या वेळेला या मॅच्युअर होतील त्या त्या वेळेला काढा. संस्थेच्या बरोबर किती प्रामाणिकपणाने राहावं याचा हा एक मोठा आदर्श वस्तुपाठ आहे असं मला वाटतं. आणि त्यानंतर मग त्यांची माझी जेव्हा घसर वाढली त्यावेळेला आम्ही सांगितलं त्यांना की अहो जनता बँकेची परिस्थिती ही इतकी चांगली आहे की तुम्ही आता पुन्हा ठेवी आणायला सुरुवात करा. त्यावेळेला त्याही कार्यक्रमामध्ये ते सक्रिय सहभाग देतील याची मला खात्री वाटते आणि तसं ते करतील. या तरुणाईचं आजचं वय फक्त 71 वर्षांचं आहे आणि तरी सुद्धा ते ज्या उत्साहाने चालतात आणि पळतात त्यावेळेला असं वाटत असतं की आपण तर कुठे म्हातारे नाही ना झालेलो. आणि अशा या उत्साही व्यक्तिमत्वाला 100 नक्की गाठो. आणि त्याच्या पुढचे जर का आशीर्वाद जर घ्यायचे झाले तर त्यांच्या संबंधीच्या कार्यक्रमाला आपण पण सगळे उपस्थित असावं म्हणजे मग आपलंही आयुष्य त्यांच्याप्रमाणे असं वाढेल. एवढ्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि सांगतो. धन्यवाद. मित्र अतिशय जवळचे मित्र प्राध्यापक जे आर मुन्ना डॉक्टर जे आर मुन्ना यांनी पुरस्कृत केलेला हा समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्यांनी पुरस्कृत केला ते आमचे मित्र, ज्यांना हा पुरस्कार देण्यात आहे ते आमचे जवळचे मित्र आणि सिंधी गांधी यांना हा या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात येत आहे. या कार्यक्रमाला जसं माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं एखादा पुरस्काराची उंची ही पुरस्कार घेण्यापेक्षा पुरस्कार देणारा कोण आहे याच्यावर जास्त अवलंबून आहे. आणि पुरस्कार देण्यासाठी पद्मश्री राणीताई बंग या ठिकाणी आलेलं आहे आणि जुन्नरवाल्यांचं जुन्नरकरांचं तर भाग्य आहे. सिंधी गांधी आपलं हे भाग्य आहे की पद्मश्री राणीताई बंग यांच्या हस्ते हा पुरस्कार आपल्याला दिला जाणार आहे. राणीताई बंग यांचं कार्य जर आपण पाहिलं तर आपल्या सगळ्यांना परिचय दिलेला आहे पण मी फक्त एका शेरशायरी मधून सांगतो की त्याचं कार्य नत्वं कामये राज्यम न स्वर्गम न पुनर्भवम कामये दुःख तप्ताना प्राणिनाम आर्थिनाशनम. मला राज्याची अपेक्षा नाही, स्वर्गाची अपेक्षा नाही, मोक्षाची अपेक्षा नाही, दुःखितांचं दुःख आणि पीडितांची पीडा नाहीस करण्याचं भाग्य परमेश्वराने मला देऊ हा राणीताईंचा संकल्प असावा आणि म्हणून या ठिकाणी त्यांना पद्मश्री हा किताब देण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तरुण आणि तळपदार अतिशय कर्तृत्व संपन्न अशा प्रकारचा व्यक्तिमत्व आमदार अतुल शेख मेंदू साहेब, आमचे ज्येष्ठ सहकारी आपल्या मराठी भाषेत आमचे साडू मोतीकाका साकला, आमचे मित्र, आमचे प्रोफेशनल कलीग, व्यावसायिक बंधू आणि सीएच्या वेगवेगळ्या या ठिकाणी कार्यक्रमामध्ये अतिशय सहभागी त्यांचा असतो असे आमचे मित्र जनता बँकेचे उपाध्यक्ष माधवराव माटे साहेब,
त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आमचे मित्र प्रकाश शेठ गोळा, या भागातले प्रथम नागरिक शामराव पांडेसाहेब, तात्यासाहेब गुंजा, शरदजी सोनवणे, आशाताई बुटके आणि शरदराव लेंडे पाटील, आणि या ठिकाणी गोंडेसाहेब, अनेक मंडळी या ठिकाणी, या विश्व स्थापकवासी संघाचे अध्यक्ष बोकरियाजी आणि या ठिकाणी उपस्थित बंद भगिनी सी बी गांधी साहेब, एक असं वेगळं व्यक्तिमत्व, आगळं वेगळं व्यक्तिमत्व, अतिशय तरुण अशा प्रकारचं व्यक्तिमत्व सांगितलं मग असे 71 वर्ष, वय त्यांचं 71 नाही, वय 41 वर्ष आणि 30 वर्षाचा अनुभव, 30 वर्षाचा अतिशय सर्व क्षेत्रातला संपन्न अशा प्रकारचा अनुभव आणि वय मात्र 41, अशा पद्धतीनं या ठिकाणी सी बी गांधी यांचं हरहुन्नरी व्यक्तिमत्व जे आहे त्यांचं वर्णन करावं लागेल. सी बी गांधी अनेक संस्थांवर काम करतात, आधी ज्या वक्त्यांनी सांगितलं की 17 संस्था आमच्या मित्रांनी सांगितलं, 17 संस्थांवर काम करीत असताना या ठिकाणी सगळ्या संस्था हा पारदर्शक पद्धतीनं चालवलं हे माझ्या अध्यक्षाने जास्त महत्वाचं. अनेक लोक अनेक संस्थांवर काम करतात, प्रत्येक संस्थेमध्ये काहीतरी भानगड असते, परंतु सी बी गांधी ज्या संस्थेमध्ये आहेत त्या संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं, प्रामाणिक पद्धतीनं, पारदर्शक पद्धतीनं ते चालवत आहेत, याच्याबद्दल या ठिकाणी निश्चितपणे हा पुरस्कार त्यांना जो दिला जात आहे, मी ज्येष्ठ नागरिक संघांना त्यांच्या अध्यक्षांना धन्यवाद देतो. असं म्हणतात, जब आचार में निर्मलता होती है, आचार में निर्मलता होती है तब तन भी मंदिर है, तन भी मंदिर है, विचारों में जब निर्मलता होती है तब मन भी मंदिर है, व्यवहार में निर्मलता होती है, व्यवहार में निर्मलता होती है तब धन भी मंदिर है, और तीनों में जब निर्मलता होती है पूरा जीवन मंदिर है, पूरा जीवन मंदिर है. शिव गांधी यांनी हे जपलं, प्रत्येक ठिकाणी निर्मलता, पारदर्शकता हे त्यांनी जपलं, आणि म्हणूनच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी यांना असं वाटलं की ही व्यक्ती जी आहे, कदाचित त्यांनी हा पहिला पुरस्कार सी बी गांधी यांना सुरुवात केला असावी, पुरस्काराची सुरुवात असावी, आणि पहिल्यांदा जो पुरस्कार आपण देतो हे निश्चितपणे कायम आठवणीत राहील या संघाच्या सुद्धा आणि त्यांच्या सुद्धा, त्यामुळे योग्य व्यक्तीला पुरस्कार आपण दिलेला आहे. या ठिकाणी त्यांच्याबद्दल जुन्नरकरांना सांगणं हे म्हणजे चुकीचं आहे, आमच्या आम्हाला आमच्यापेक्षा जास्त माहिती आपल्याला आहे, त्यामुळे सी बी गांधी यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, मध्ये बँकिंग क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, धार्मिक क्षेत्र असेल, अशा वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्र असेल, या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा जो ठसा उमटवलेला आहे आणि आपल्या चांगल्या पद्धतीच्या कामाला जी प्रतिमा निर्माण केलेली आहे, ही प्रतिमा निश्चितपणे या ठिकाणी सगळ्यांना रुचली आणि म्हणून हा त्यांना पुरस्कार देत आहोत. मंचावरची माणसं आपण पाहिली, सगळी माणसं एक एक संस्था आहे, सी बी गांधीची जी चॉईस आहे, एक एक संस्था अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी बोलवलेली आहे, कारण समाजाची ज्याला काही जाण आहे, समाजाबद्दल ज्याला काही मनामध्ये वाटतंय अशी माणसं या ठिकाणी आहे. किसी को परवा है आज की, किसी को परवा है तब तो ताज की, लेकिन कुछ लोग ऐसे होते हैं जिन्हें परवा है सारी समाज की, जिन्हें परवा है समाज की, आणि अशा समाजाची परवा असणारी या ठिकाणी सगळ्या मोठ्या लोकांची मान्यता या ठिकाणी आपण सगळ्यांनी एकत्र केलेली आहे, मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी आपल्या या पुरस्कारानिमित्त या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो, आणि शुभेच्छा देताना हे जेवढे म्हणेल की मन का हर संकल्प पूर्ण हो आपका, दिल की हर ख्वाहिश पूरी हो आपकी, आप मांगो आसमां का एक तारा, ईश्वर दे सारा आसमां आपको, ईश्वर दे सारा आसमां. अच्छा, कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले तरुण तडफदार आमदार माननीय श्री पेनकेजी, जुन्नर नगरीचे प्रथम नागरिक इथले नगराध्यक्ष आदरणीय श्री पांडेजी, आजचे सत्कार मूर्ती आणि त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य मंडळी, इथे विविध ठिकाणाहून आलेली मान्यवर मंडळी, मंचावरील मान्यवर मंडळी, मंचा खाली बसलेली मान्यवर मंडळी, माझ्या बंधू भगिनींनो आणि काही छोट्या बालमित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम तर आजच्या कार्यक्रमासाठी आपण मला इथे बोलावलं, ज्येष्ठ नागरिक संघाचे मी खरंच मनापासून आभार मानते की आपण मला इथे बोलावलं आणि या ठिकाणी येण्याची संधी मिळाली आहे. टीम वर्क कसं करावं, कारण कोणतंही काम टीम वर्क शिवाय होत नाही. आज एवढा मोठा कार्यक्रम इथे उभारलेला आहे, एका टीमने काम केलेलं आहे म्हणून हे झालेलं आहे.
आपले आमदार साहेब इथे बसले नाही, जादूची खांडी नसते, त्यांच्यासोबत त्यांची टीम असते. आम्ही लोक काम करतो, फक्त आमचे नावं होतात, पण या टीम शिवाय, आमच्या टीम शिवाय आम्ही कामच करू शकणार नाही. पण हे शिक्षण आपल्या मुलांना मिळत नाही, त्यांचा एसक्यू कमजोर होतो, त्यांना इमोशनली, इतकं इमोशनली अनस्टेबल मुलं असतात, कारण आपण त्यांना भावना व्यक्तच करू देत नाही. मुलगा तर रडला, मुलाला भीती वाटली, ए तू कोणाची जात, तू रडतो, तू भीती बाबू नाहीये, तू रडू नाहीये. आम्ही व्यसनमुक्तीचं काम करतो आणि जी व्यसनी रुग्ण माझ्याकडे येतात पुरुष मंडळी, जेव्हा मी त्यांना विचारते की काय बाबा का दारू पितो, नाही मॅडम मला टेन्शन आलं की मी दारू पितो, मला आनंद झाला तर मी दारू पितो, मयत घरात असेल तरी मी दारू पितो, भजन कीर्तन करताना दारू पितो, कारण दारू पिल्याशिवाय ताकदच येत नाही. आमच्याकडे नाटकं होतात, दंडार वगैरे होते, दारू पिल्याशिवाय नाटक करता येत नाही. म्हणजे आनंद लग्नात मध्ये नाचायला दारू पाहिजे, नीट नाचता येत नाही. म्हणजे सुखाचा प्रसंग असो, आनंदाचा प्रसंग असो की दुःखाचा प्रसंग असो, दारू प्यावी लागते का? कारण माझ्या भावना मला व्यक्त करता येत. मला आठवत आमचा एक पेशंट हुसेन भाई नावाचा, अतिशय तरुण, खूप चांगला माणूस, व्यसन सुटला त्याचं, 4 वर्ष तो सोबर होता दारू प्यायलाने. आणि मग एक दिवस त्याची बायको त्याला दवाखान्यात घेऊन आली, हुसेन भाई परत प्यायला लागले. मी हुसेन भाईना म्हटलं, हुसेन भाई आपने क्यों पीना शुरू किया? उन्होंने, मैडम क्या करूं, मेरी 3 साल की बच्ची मर गई. म्हटलं आप रोए थे क्या? नहीं, मैं कैसे रोता, मैं तो पुरुष हूं, मैं कैसे रोता. त्याची बायको होती, म्हटलं भाभी आप रोए की नहीं? त्या म्हणा हां मैं रोई. हुसेन भाईलाही त्याच्या काडामासाचा तो गोळा होता, त्यांनाही रडावसं वाटत होतं, पण समाज काय म्हणेल. आणि म्हणून हुसेन भाईने गावचा आश्रय घेतला. आपण आपल्या मुलांना कसं मोठा करतो, त्या मुलांना आपण तू सदैव तू श्रेष्ठ आहे, त्याला आपण प्रत्येक गोष्ट जणू काही बाजारामध्ये, आजकाल तर खुला बाजार झालेला आहे, त्यांना आपण वाटते तसे पैसे देतो. अनेक पालकांची त्याच्या सदिच्छा असते की माझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या नाही, मला हे मिळालं नव्हतं, म्हणून माझ्या मुलांना ते मी देते किंवा देतो. तुमची इच्छा चांगली आहे, पण त्याचा परिणाम असा होतो की त्या मुलांना पैशाची किंमतच लागते. आणि कुठली गोष्ट मी मागितलं क्षणात माझ्या पुढे हजर, जे हवं ते आम्ही आमच्या मुलांना देतो, आणि मग त्यांना नकार पचवता येत नाही. आणि मग प्रेमबंधामध्ये एखाद्या मुलीने एखाद्या मुलाला प्रेमामध्ये नकार दिला की तो त्याला वैयक्तिक अभिमान वाटतो, कुठेतरी त्याच्यामध्ये मग त्याच्यामुळे अभिमानाला ठेस पडल्यामुळे, ठेस लागल्यामुळे सूड भावना त्याच्यामध्ये जागृत होते की बाबा का जागृत झाली, त्याच्या नकार का नाही पचवू शकत, का नाही आम्ही पालक त्याला सांगू शकत की जीवनामध्ये सर्व तुझ्या मनासारखं नाही होणार, का नाही आमच्या मुलांसोबत आपण मोकळेपणाने बोलू शकतो की हो या वयात मुला मुलींना आकर्षण वाटतं, पण आकर्षण म्हणजे प्रेम नाही. अगदी साध्या सरळ सोप्या भाषेत आपण आपल्या मुलांसोबत का बोलू शकत नाही, हे आपण बोलत नाही, हे आपण करत नाही. आपल्या इमोशन्स कशा मॅनेज करायचं आहे, इमोशनल मॅनेजमेंट, माझ्या भावनांचं मी नियंत्रण कसं केलं पाहिजे. राग आला पटकन रिॲक्ट व्हायचं, दुःख झालं आत्महत्या करून टाकायची. हे आपण पालकांनी आपल्या मुलामुलींना आपण शिकवायला पाहिजे की हो राग येणं काही वाईट गोष्ट नाहीये, वाईट गोष्टींची चीड आलीच पाहिजे, पण जी चीड आपल्याला येते ती मी कशी व्यक्त करणार, सूड भावनेत व्यक्त करणार का, किंवा ती चीड व्यक्त करताना मी स्वतःला नुकसान पोहोचवणार का, किंवा माझ्या करिअरचं, माझ्या शिक्षणाचं, माझ्या कुटुंबांना मी पूर्ण उद्ध्वस्त करणार का, हा विचार आपल्या सर्व पालकांनी करणं आवश्यक आहे. आणि मी जसं मला म्हटलं की एव्हरी चाइल्ड इज अ डिफरेंशियल. पूर्वी आयक्यू फक्त गणित, फिजिक्स, केमिस्ट्री मध्ये जे मार्क मिळायचे तेवढाच आयक्यू मोजला जायचा. आता मात्र आयक्यूचे 8 प्रकार मानसशास्त्रज्ञ सांगतात. कुणा मुलाला जन्मजात कलेमध्ये, संगीतामध्ये रुची असते, कुणा मुलाला ठोकपीट करण्यामध्ये इंटरेस्ट असतो, कुणा मुलाला बागकाम करण्यामध्ये इंटरेस्ट असतो, कुणा मुलाला
लिखाणामध्ये इंटरेस्ट असतो, तर माझ्या मुलाचा आयक्यू काय आणि त्या विषयात तो पक्का असतो, पण माझ्या अनफुलफिल्ड डिझायर्स, माझी अपुरे स्वप्न त्या मुलावरती लादायचं. मी अमेरिकेला जाऊ शकलो नाही, माझ्या मुलाने अमेरिकेत जावं, मुलीने अमेरिकेत जावं आणि मला बोलवावं. कुमार केतकर हे प्रसिद्ध संपादक पत्रकार, त्यांनी एकदा खूप छान वाक्य म्हटलं होतं. ते म्हणाले की आपण नेहमी NRI म्हणतो. NRI म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन्स, म्हणजे जे भारतात नाही आहे पण विदेशात आपले भारतीय लोक आहेत. पण ते म्हणाले की आजकाल एक नवीन ब्रीद तयार होत आहे, ती म्हणजे रेसिडेंट नॉन इंडियन्स, म्हणजे जे भारतात आहेत पण त्यांचे सारे डोळे त्या पश्चिमेकडे, की केव्हा एकदा हा देश सोडतो आणि आम्ही तिथे जातो. तर हे आपल्या बाबतीत घडताय का हा विचार करणं फार आवश्यक आहे. मुलं वेगळी असतात. मी माझ्या घरचं उदाहरण देते. आम्हाला दोन मुलं आहेत, मोठा आनंद आणि दुसरा अमृत. आणि आम्ही जेव्हा अमेरिकेमधनं परत आलो आणि आम्ही गडचिरोलीला काम करायला सुरुवात केली, आनंद तेव्हा 5 वर्षाचा पूर्ण झाला होता आणि छोटा अमृत 6 महिन्याचा होता. आणि आनंद अमेरिकेमध्ये शाळेमध्ये जात होता. सरळ आम्ही अमेरिकेतनं गडचिरोलीला गेलो आणि गडचिरोलीच्या त्याला टाकलं. आम्हा दोघांनाही अनेक लोकांनी मूर्खात काढलं. तुम्ही गडचिरोलीला काय शिकवता पोरांना, त्यांना ऋषीवाणीमध्ये टाका, दोन स्कूलमध्ये टाका. आमच्या अनेक मित्रांनी ते केलं, पण आम्ही म्हटलं नाही, आमच्या मुलांना प्रत्यक्ष ते जीवन अनुभव द्या, त्यांना प्रत्यक्ष बघू द्या की गरिबी काय असते, आदिवासींचं जगणं काय असतं, तरच त्यांना या कामाविषयी रुची निर्माण होईल. आणि आमचा दुसरा आग्रह होता की आमची दोन्ही मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत जातील, कारण आम्ही दोघं जण घरी मराठी बोलतो. आमच्या दोघांच्या मातृभाषा वेगळी आहे, पण आमचा जन्म महाराष्ट्रात आहे, आमची नाळ महाराष्ट्रात जोडलेली आहे आणि आम्ही घरी मराठी बोलतो. आणि मग आम्ही हा विचार केला की मार्क तर मिळतात हो, पण शिक्षणाचा उपयोग काय आहे? केवळ मार्क मिळवण्यासाठी शिक्षणाचा उपयोग आहे की शिक्षणाचा उपयोग माझी वैचारिक प्रगल्भता वाढवणं याच्यासाठी त्याचा उपयोग आहे? आणि मग आपण सर्व पालकांनी आज हे इतकं फ्लॅट निघालेलं आहे, उठसूट कुत्र्याच्या छत्र्या जशा उगवतात पावसाळ्यात, हे कॉन्व्हेंट ते कॉन्व्हेंट ते कॉन्व्हेंट, त्या 2-3 वर्षाच्या मुलांचं सारं बालपण आपण हरवून टाकतोय. 6 वर्षापर्यंत त्यांना खेळू न देता आपण चालू त्या शाळेत. आणि आजकाल एवढी कॉम्पिटिशन झालेली आहे की त्या पोरांच्या ऍडमिशनच्या वेळेला त्या पालकांनाच टेन्शन असते, कारण पालकांचेच इंटरव्ह्यू तिथे होतात. 2-3 वर्षाच्या मुलांचे इंटरव्ह्यू होणार? आम्ही विचार केला की नाही, आपण आपल्या मनामध्ये जो विचार करतो, नेहमी आपल्या मनात जो पहिला विचार येतो तो कोणसा कोणत्या भाषेत येतो? आपल्या मातृभाषेत येतो. आमच्यासाठी मराठीमध्ये तो विचार येतो. आणि मग मला इंग्लिश किंवा दुसरी काही भाषा बोलायची असेल तर मी त्याचा अनुवाद दुसऱ्या भाषेत करते, पण मूळ विचार माझ्या मनामध्ये मराठीत येतो. आणि त्यामुळे मुलांची वैचारिक प्रगल्भता वाढली पाहिजे, त्यांना स्वतःला अभिव्यक्त होता आलं पाहिजे, आणि त्यामुळे मराठी माध्यमातलं शिक्षण घडलं. आणि आज मी जेव्हा मागे घेऊन बघते तेव्हा मला असं वाटतं की आमचा हा निर्णय अतिशय योग्य होता. आमची दोन्ही मुलं खूप शिकलेले आहे, मोठा डॉक्टर आहे, दुसरा इंजिनियर आहे, दोन्ही आमच्यासोबत सामाजिक कामात आहेत गडचिरोलीमध्ये. पण त्यामध्ये मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आमचा मोठा आनंद गडचिरोलीच्या, आम्ही जेव्हा गडचिरोलीत गेलो 3000 वस्तीचं ते छोटं खेडं होतं, अचानक ते जिल्ह्याचं हेडक्वार्टर बंद. पहिलीपासून 12वीपर्यंत तो गडचिरोलीत शिकला. त्याचा रेकॉर्ड होता की त्याने एकही दिवस शाळा मिस केली नाही. आणि तेच आमचा दुसरा मुलगा अमृत, त्याला जेव्हा मी पहिलीत टाकलं, पहिले 3-4 दिवस तो पळून आला शाळेत. काय झालं अमृत? नाही, मला शाळेत जायचं नाही आहे. का नाही जायचं? आणि मग त्या 6 वर्षाच्या पोराने आम्हाला कारण सांगितली. पहिली गोष्ट, शाळा 11 ते 5 असते, इतका वेळ डबा खाण्याची सुट्टी, इतका वेळ पाणी पिण्याची सुट्टी, इतका वेळ बाई पत्र लिहितात, त्या जे काही शिकवतात ते मी घरी 1-2 तासात पूर्ण करू शकतो. मग मी माझा वेळ का वाया बाबा? बघा, आपण आपल्या मुलांना किती अंडर एस्टिमेट करतो, मुलं किती विचार करतात.
दुसरं तो मला म्हणाला की आमच्या बाई आम्हाला आमच्या मेंदूचा वापरच करू देत नाही, स्वतःच प्रश्न विचारतात आणि स्वतःच उत्तर देतात, तर मला नाही जायचंय त्या शाळेत. आणि मग इतका आमच्या दोघांमुळे प्रश्न पडला, कारण आमच्या घरात दुसरं कोणी नाही, या मुलाचं करायचं काय. आणि म्हणून आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना जाऊन भेटलो आणि बघा गडचिरोली सारख्या ठिकाणी इतके पुरोगामी विचारायचे शिक्षणाधिकारी होते. ते म्हणाले ठीक आहे आपण हा प्रयोग करून बघू, अमृतभर शाळेत येण्याची गरज नाही आहे, त्याचं नाव शाळेत राहील, त्याने फक्त परीक्षा येऊन द्यायच्या. आणि तुमच्या माहितीसाठी अमृत पहिली ते दहावी कधीही शाळेत गेला नाही, कधी शाळेत गेला, तो घरीच राहायचा, आमच्या सोबत सर्व कामामध्ये भाग घ्यायचा, खेड्यात यायचा, व्यसनमुक्तीच्या आमच्या कामामध्ये भाग घ्यायचा, दारूमुक्तीचं आंदोलन केलं त्याच्यात भाग घ्यायचा, घरीच तो कॉम्प्युटर शिकला, भाषा पण पुस्तकं द्यायचो आम्ही. आणि खूप मोठं चांगलं काम आमच्याकडे युवक युवतींसाठी महाराष्ट्रातलं आम्ही जे निर्माण नावाचा प्रकल्प सुरू केलाय, पुढे त्यांनी अमेरिकेमध्ये मास्टर्स केलं आणि तो ते काम बघतोय. आता एकाच आई बापाच्या पोटी जन्माला आलेली दोन मुलं पण किती वेगळी आहेत. आणि आज अमृत आम्हाला म्हणतो की आई वडील म्हणून तुम्ही मला सर्वात मोठी देणगी जर कोणती दिली असेल तर त्यावेळेला तुम्ही मला शाळेत न जाण्याची परवानगी दिली. तुम्ही जर मला जबरदस्ती केली असती तर मी गुंड बनलो असतो, मी बंड केलं असतं तुमच्या विरोधात, मी मुद्दाम अभ्यासच केला नसता. आणि हे तुमच्या मुद्दाम याच्यात लक्षात येऊ देते की आपण सर्व मुलांना एकाच याच्यामध्ये नाही बसवू शकतो. एव्हरी चाइल्ड इज अ डिफरंट चाइल्ड, प्रत्येक चाइल्डमध्ये काहीतरी पोटेन्शियल असतं, वेगळं पोटेन्शियल असतं. आपल्या पालकांची भूमिका एवढीच आहे, आपण पालक म्हणजे मुलांचे मालक नाही. या परमेश्वराने आपली मुलं आपल्या पदरात टाकलेली आहे, ती त्यांच्यावरती आपण मालकी गाजवली म्हणून नाही, आपण त्यांचे ट्रस्टी म्हणून परमेश्वराने आपली नेमणूक केलेली आहे पालकांची. एखाद्या संस्थेचे ट्रस्टी असतात, सर्व कारभार ते बघतात पण मालमत्ता त्यांच्या मालकीची नसते. त्यामुळे माझ्या पदराची मुलं घातलेली आहेत, त्यांच्या विकासासाठी मी प्रयत्न करणं, त्यांना उमलू देणं, फुलू देणं हे आम्हा पालकांचं कर्तव्य आहे. कुठेतरी मला असं वाटतं की हा धागा आजकाल तुटतो आहे, संवादच नाही मुलांमध्ये, पालकांमध्ये संवादच नाही, बोलतच नाही. आई वडील म्हणतात मुलांशी काय बोलायचं, मुलं म्हणतात आई वडिलांशी काय बोलायचं. जनरेशन गॅप म्हणतो आपण, दोन पिढ्यांमधलं अंतर म्हणतो. माझ्या दृष्टीने जनरेशन गॅप वगैरे काही नाही आहे, इट्स ए कम्युनिकेशन गॅप, संवादाचा अभाव. माझ्या मुलांच्या मनामध्ये काय सुरू आहे त्यांच्याशी माझा संवादच होत नाही. अनेक पालक मला म्हणतात काय बोलायचं मुलांसोबत, मी म्हणतो अहो तुम्ही नुसतं सुरू करा, काही करू नका, नुसतं एक हात त्याला तुमचा आश्वासक हात त्याच्या खांद्यावर ठेवा. भाषा ही फक्त बोलण्याची तोंडी भाषा नसते, साइन लँग्वेज असते, सिम्बॉलिक लँग्वेज असते, स्पर्शाची भाषा असते. एक अगदी लहानशी बालवाडीत जाणारी पोरगी घरी आली आणि तिला तुम्ही नुसतं विचारलं की अगं आज तुझ्या शाळेत काय झालं, तर आमच्या मॅडमने कोणत्या रंगाचा ड्रेस घातला होता पासून त्या शाळेत काय झालं ते मुलगीच बोलणार, फक्त तुम्हाला ते ऐकायचं. पण आज आम्हाला आमच्या मुलांसाठी वेळच, हा वेळ आपल्याला काढावा लागणार आहे, कारण आपली मुलं भरकटतात आहे. आपल्या मुलांना घरामध्ये जे त्यांना असं वाटतं की हे मला मिळायला पाहिजे, मुलांशी मी जेव्हा बोलते, मुलींशी बोलते, का मुली अशा बघतात, का कोणाच्या बाकीच्या लोकांच्या कयात येतात, कारण त्यांना जो तो भावनिक आधार हवा असतो तो आधार आपण कुठेतरी मिस करतो. आपल्याला वाटतं की मी तर हे करते ते करते ते करते आहे. अनेक पालक आपल्या मुलांना अगदी 10वी 12वीची परीक्षा असेल तर तोंडामध्ये घास भरवायला कमी करत नाही, तर कुठेतरी आपलं चुकत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पैशाचं महत्व, पैसा 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 पैसा. आज मी कित्येक पालकांना बघते, आता मी डॉक्टर लोकांच्या सोबत जास्त काम करते, म्हणून अनेक पालक म्हणतात की आमच्या मुलाच्या शिक्षणासाठी, मुलीच्या डॉक्टर बनण्यासाठी आम्ही एवढा खर्च केला,
मग काय बिघडलं त्यांनी पैसा कमावला तर? आत्ताच माझ्याकडे काही दिवसांपूर्वी डॉक्टर मुलगी ती आमच्याकडे काम करते म्हणून आली. तिचे आई वडील दोघेही भेटायला आले आहेत मला आणि तिचे वडील एक सरकारी कर्मचारी आहे. बॉन्ड असतो महाराष्ट्र शासनाचा, एक वर्षाचा बॉन्ड करायला ती मुलगी माझ्याकडे आली आणि त्या मुलीच्या समोर ते वडील म्हणतात, मॅडम कशाला तुमच्यासोबत काम करायचंय, कशाला इथे आदिवासी भागात येऊन माझ्या मुलीने पडायचं, मी 10 लाख रुपये असे फेकले तर बॉन्ड पासून मी मोकळा होईल. हे संस्कार आपण मुलांना मुलींना आम्ही एवढं शिकवलेलं आहे, त्यांनी आता कमावलं पाहिजे. पैसा आवश्यक आहे, जीवन जगण्यासाठी पैसा अत्यंत आवश्यक आहे. पण पैसा म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की पायातली चप्पल किंवा जोडा, पायामध्ये चप्पल जोडा असणं आवश्यक आहे. कारण काट्यापुट्यांपासून दगडधोंड्यांपासून ते आपलं रक्षण करतं. पण म्हणून पैशाला काही आपण त्या चपलेला त्याचं महत्व आहे म्हणून त्या चपलेला डोक्यावरती मुकुटासारखं आपण वागवत नाही. केवळ पैसा 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 आणि मग ही मुलं आत्मकेंद्रित होतात आणि मग तो पैसा जेव्हा मिळवतात काही दिवसांनी फ्रस्ट्रेट होतात. कारण त्या पैशाचं काय करायचं हे त्यांना समजतच नाही आणि मग वेड्या वाकड्या व्यसनांच्या मागे ते मित्रगुणांच्या मागे आपली मुलं लागतात. स्त्रीला सन्मान दिला पाहिजे ही गोष्ट आपण शिकवतो का? मला आठवतं माझं जेव्हा लग्न झालं मी मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चरर होते. वर्धेला मी गेली माझ्या सासरे आणि आमच्या खेड्यातलं काम सुरू व्हायचं होतं म्हणून मी काही महिने 9 महिने मी सेवाग्राम मेडिकल कॉलेजमध्ये जॉब घेतला. मला घरी यायला खूप उशीर व्हायचा, कधी 4 वाजायचे 5 वाजायचे. माझ्या सासूबाई तर माझ्यासाठी जेवायला वाट बघायच्या पण त्या अभयला पण जेवू द्यायच्या नाही मी आल्याशिवाय. आणि मला खूप वाईट वाटायचं आणि म्हणायचं बाई तुम्ही जेवून घेत जा, अभय तू जेवून घेत जा. एक दिवस माझ्या सासूबाईंनी अभय समोर सांगितलं, राणी केवळ पत्नीने पतिव्रता असून चालत नाही, पतीने सुद्धा पत्नीव्रता असायला पाहिजे. हे संस्कार आपण आपल्या मुलांना द्यायला पाहिजे आणि आपल्या सर्वांमध्ये क्षमता आहे, फक्त आपल्याला पूर्ण समोर जाऊन काही करण्याची नाही. तर आजकाल संस्कार वर्ग तर निघालेलाच आहे, त्या परीक्षेचा ते गोंधळ आटोपतं की नाही आटोपत आमच्या मुलांना या वर्गात त्या वर्गात त्या वर्गात. आमच्या मुलांना स्विमिंगही आलं पाहिजे, आमच्या मुलांना स्पोर्ट्सही आलं पाहिजे, आमच्या मुलांना संगीतही आलं पाहिजे. संस्कार वर्गात आम्ही टाकतो, संस्कार वर्गात टाकून संस्कार होत नाही. ते मुलं प्रत्यक्ष बघतात की आपल्या घरी आपल्या आई वडील इतर नातेवाईक एकमेकांशी कसे वागतात. मला आठवतं एकदा एका शिबिरामध्ये एक 8व्या वर्गातली मुलगी मला म्हणाली, शिबिरातली मुलं मला अम्मा म्हणतात, ती म्हणे अम्मा मी ठरवलेलं आहे मी जेव्हा मोठी होईल ना तेव्हा मी माझ्या आई वडिलांचा खूप छळ करेन, मी खूप त्रास देईन त्यांना. आणि मी आवाज झाली म्हणजे अगं तुझ्या आई वडिलांना का त्रास द्यायचा तू, तुझ्या आई वडील आहेत ते? ती म्हणाले नाही माझ्या घरी माझी आजी आहे आणि मी बघते माझ्या आई आणि वडील माझ्या आजीशी कसे वागतात, कशी तिची मानहानी करतात, कसं तिला माझी आई जेवायला देत नाही, तिची काळजी घेत नाही. मला खूप राग येतो आणि मी मोठी झाल्यानंतर माझ्या आई वडिलांसोबत मी असंच वागणार आहे. आपल्याला वाटतं आपल्या मुलांना काही समजत नाही दिसत नाही, ते मुलं अतिशय समजदार असतात. अगदी लहान मुलगा सुद्धा त्यांना बाळ सुद्धा रिसेप्टिव्ह असतं. त्याची इच्छा नसताना आपण बापी घेतलं ते बोलू शकत नाही पण तो रडून आपला निषेध व्यक्त करतं, रडून व्यक्त करतं निषेध. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज या ठिकाणी आपण ज्येष्ठ मंडळी जमलेलो आहेत, पालक मंडळी जमलेलो आहेत. पालकांना अनेकदा असं वाटतं की मी ती आई आहे मला जास्त समजतं, मी जग पाहिलेलं आहे असं आपण आपल्या मुलांना म्हणतो. पण सर्व पालकांनी हे लक्षात घ्यावं की हो मी वयाने मोठी आहे पण पालक म्हणून माझं वय त्या मुलाच्या वया एवढंच आहे. माझा मुलगा 20 वर्षाचा असेल तर माझं पालक म्हणून वय 20च वर्षाचं आहे. मी तिथे म्हणू नाही शकत की मी 50 वर्षाची आहे म्हणून मला जास्त समजतं, मी जास्त पावसाळे पाहिलेले आहे. आणि त्यामुळे आज या अनायसे इथे तालुक्यभर शिबिर सुरू आहे आणि या ठिकाणी हा इतका सुंदर गौरवाचा कार्यक्रम सुरू आहे. त्यांनी हे समाजाप्रती भान ठेवलेलं आहे,
की केवळ माझ्यापुरती माझ्या कुटुंबियांपुरती मी स्वतःला मर्यादित ठेवणार नाही, तर मी सर्वांसाठी काम करेन. आपण सर्वजण हे करू शकतो. ज्येष्ठ नागरिकांना मी म्हणेन की अनेकदा असं होतं की आजकाल प्रिमॅच्युअर रिटायरमेंट घेतात. मी अनेक मंडळींना बघते, मग त्यांना समजतच नाही, कंटाळा येतो, काय करावं मॅडम, बोर होत आहे, तुम्ही काहीतरी सांगा. का बोर होत आहे? मी आता काही दिवसांपूर्वी चार्ली चॅपलिनचा एक अतिशय सुंदर सिनेमा पाहिला, मॉडर्न टाइम्स. त्यातला हिरो एका मोटारीच्या कारखान्यामध्ये काम करतो आणि त्याचा दिवसभर सकाळी 11 ते 5 तो असा बसलेला असतो. त्याच्या समोर एक कन्व्हेअर बेल्ट जात असतो, एक मोटारीच मागचं उजवत चाक त्याच्या समोरून जात असतं, एका मागून एक चाक. आणि या हिरोचं एकच काम आहे की ते चाक समोरून गेलं की त्याच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातला नट टाईट करणं, खट 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 खट. 11 ते 5 तेच करतो आणि ते खट त्याच्या नसा नसा इतकं भिंत की संध्याकाळी घरी आल्यानंतर बायकोला म्हणतो, चहा दे, खट. शेजाऱ्याकडे जातो, मला पेपर देता का, खट. बाजारात जातो भाजीवाल्याकडे, बाई भाजी देते का, खट. आपलं असं एक सुरी जीवन व्हायला नको. आपण आपलं तारुण्य जोपासलं पाहिजे आणि तारुण्य म्हणजे फक्त फिजिकली फिट नाही, मेंटली फिट. आजकाल सर्व अभ्यास दाखवतात की आपण जितकं वय वाढल्यानंतरही काम करायचो तितका आपला प्रयत्न येतो, जास्त त्याच्यामध्ये चेतना निर्माण होते. आणि म्हणून आज या ठिकाणी केवळ आम्ही यांचा गौरव करतो, टाळ्या वाजवतो आणि आम्ही घरी जातो, त्यांचं कौतुक करतो की बाबा बाबा तुमचं वय इतकं वाढलं तरी तुम्ही तरुण दिसता, तर त्यांनी जे केलेलं आहे ते आपण सर्वजण करू शकतो. आणि हे जर आपण केलं तर आपल्याला आयुष्यात कंटाळा येणार नाही, अतिशय सुंदर जीवन आपण मरेपर्यंत जगू शकतो असा आपला विश्वास आहे. शेवटी जाता जाताना मला एक गोष्ट आठवते. एका ठिकाणी 4 मजूर दगड फोडत होते. माझ्यासाठी बाई तिथून समोरून गेली आणि पहिल्या मजुराला मी प्रश्न विचारला, अरे बाबा तू काय करतोय? तो म्हणाला, दिसत नाही दगड फोडतोय. दुसऱ्याला विचारलं, तू काय करतोय? तो म्हणे, नाही मॅडम ते काय तिथे ना त्या पुण्याबोला वगैरे काही काम नाही, इथे जुन्नरला दगड फोडीचं काम मिळालं म्हणून मी इथं आलो. तिसऱ्याला विचारलं, तू काय करतोय? बाई तुम्हाला ते तिथे आंब्याचं झाड दिसतंय ना दोन, त्याच्या जवळ एक शंकराचं मंदिर होणार आहे. त्या शंकराच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी 3 पायऱ्या राहणार आहेत आणि त्यातल्या पहिल्या पायरीचा दगड मी फोडतोय. दगड फोडण्याचं काम 40 जण करत होते, फक्त त्या शेवटच्या मजुराला माहित होतं की मी नेमका दगड का फोडतोय. आपण सर्वजण आज आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी आपण हाच निश्चय करूया की जीवन तर आम्ही जगतोच. आपल्या मुलाबाळांना आपण शिक्षण देणार, रोजचं आपण आपलं समृद्ध जीवन किंवा जसं की जीवन आहे आपण जगतो, पण शेवटी माझ्या आयुष्याचा उद्देश या सर्व बाबतीमध्ये शेवटी माणूस पण जपणं आहे. माझी मुलं केवळ डॉक्टर, इंजिनियर किंवा मोठे अधिकारी नाही व्हायला पाहिजे, तेवढाच विश्वास किंवा इच्छा करायला नको. ते झालं तर अतिशय आनंद आहे, पण हे सर्व करून तो एक चांगला माणूस व्हायला पाहिजे. आज हे शिकलेलं आहे पण ते माणूस पण त्याच्यासोबत जपत आहेत. डॉक्टर मुल्ला शिकलेले आहेत पण ते माणूस पण त्यांनी जपलेला आहे. इथे बसलेली सर्व मंडळी, तुमच्यापैकी अनेक मंडळी, कुठेतरी माझं समाजाचं देणं लागतं आणि या समाजातल्या माणसांशी मला माणसासाठी जोडून घ्यायचं आहे आणि माझा स्वधर्म मला पाडायचा आहे असा निश्चय करून आज आपण सारेजण आपापल्या घरी जाऊया. म्हणजे खऱ्या अर्थाने या समाजभूषण हा जो पुरस्कार दिला गेलेला आहे, त्या पुरस्काराचं, ज्या व्यक्तीला हा पुरस्कार दिलाय त्या व्यक्तीचं, ज्यांच्याकडून हा पुरस्कार दिला गेलेला आहे त्या सर्वांचं, त्याला खरं म्हणजे आपण न्याय दिलेला असं होईल. आणि आपण या ठिकाणाहून जाताना एक नवीन प्रेरणा, एक नवीन ऊर्जा घेऊन जाऊ. मागचं जे झालं ते झालं, मागे काय झालं माहीत नाही, पुढे काय होणार मला माहीत नाही, पण आजचा दिवस
आपण सर्व जण हा प्रयत्न करूया की सकाळी उठल्यानंतर परमेश्वराला म्हणूया, परमेश्वरा आज हा दिवस माझ्या हातात दिला, आज मी काहीतरी चांगलं काम करेन, माणुसकीचं काम करेन. आणि हीच प्रेरणा आमच्या कार्यक्रमात घेऊन मी सुद्धा जाते आहे. आणि मला खूप आनंद होत आहे की या कार्यक्रमाचं साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. आपण खरं म्हणजे इतकी मातब्बर मंडळी इथे बसलेली आहेत, पण तरी सुद्धा केवळ मी बाहेरनं आलेली आहे आणि म्हणून तुम्ही मला इतका वेळ बोलण्याची संधी दिली. खरं म्हणजे प्रोटोकॉल असतं की अध्यक्ष महोदयाने सर्वात शेवटी बोलायचं असतं, पण तुमच्या आणि आपल्या सर्वांच्या आमदार साहेबांनी ते औचित्य बाजूला ठेवून त्यांनी मलाही बोलण्याची परवानगी दिली. तर हे मी कधीच विसरू शकत नाही, हे तुम्ही लोकांनी दिलेलं जे प्रेम आहे ती माझ्यासाठी फार मोठी देणगी आहे. जो विश्वास तुम्ही माझ्यावरती दाखवला तो विश्वास सदैव असाच कायम राहो. तुम्हा सर्वांचा स्नेह, तुमच्या शुभेच्छा, तुमचे आशीर्वाद सदैव सोबत राहो अशी परमेश्वराला प्रार्थना करते. आणि तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला उदंड आयुष्य लाभो आणि तुम्हाला सदैव असंच काम करण्याची प्रेरणा लाभो अशी पण परमेश्वरच्या मी प्रार्थना करते. यांच्या वतीने मला देण्यात येणारा पुरस्कार करता उपस्थित झालेले महाराष्ट्रातलं पहिलं जोडपण, भारतातलं पहिलं जोडपण, हे जे पती पत्नी पद्मश्री आहे ज्यांनी गोल्ड मेडल आहे, पण आपलं जीवन त्यांनी समाज कार्याकरता घातलं, आपल्या जीवनाची किंमत रुपयामध्ये न करता लोकांच्या अंतकरणाच्या समाधानामध्ये केली, त्या उपस्थित पद्मश्री आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र जे वडिलांची जागा घेऊ इच्छितात अजून त्यांनी घेतली नाही, म्हणजे वडिलांच्या निमित्त आलोय, तुमची जागा तर तिथेच आहे आमच्याकडे, ते आमदार अतुल सेन या कार्यक्रमाकरता त्याने बेंगलोरचा आपला कार्यक्रम सोडून विमान तिकीट कॅन्सल करून या कार्यक्रमाकरता आले. अशोक पगारी, मी त्यांच्याही बद्दल तुम्हाला सांगायला खूप गोष्टी आहेत, मला सांगता येत नाही आता, मला दोन वाक्य सांगायची की असं तुमच्याकडे येणार नाही कारण जेवण तयार नाही. या कार्यक्रमाकरता आवश्यक कोणती घातली माझ्या आयुष्यात जी अत्यंत अडचणीची वेळ आली त्यावेळी त्याने माझ्या मोठ्या भावाचं काम केलं आणि इंटरशिप बाबरी असेल ते अध्यक्ष आणि प्रेम करणार आहे आणि त्यांचा आता मी अंदमान निकोबारला गेलो होतो आणि मला जनता बँकेचे उपाध्यक्ष वाटे साहेब आबईजी म्हणायचं काय आबई म्हणतात ना माझ्यावर आबई तर वाटे साहेब माझ्यावर होते काय बरोबर काय चाकडा गाव आहे मुलगा चाकडा गाव आहे संगीत तज्ञ आहे तबला वाजवतात योग एकदम चांगला मेडिएशन एकदम चांगलं ताणतणावरील जीवन एकदम चांगलं. आता मला तसा हे प्रश्न पडला की ही सगळी दिव्य मंडळी आली आणि यांना आता वेळ द्यायचा कसा, पहिली तर गोष्ट हे सगळे आले त्याबद्दल मी त्यांचे जे त्याने सांगायच्या वतीने त्यांचं मी पण मेंबर आहे की त्यांचं मनपूर्वक प्रेमपूर्वक माझ्या आयुष्यभर होम आहे असे माझी भावने व्यक्त केली. परंतु तर मी दोन गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, मी काय काम केलं मला माहिती नाही, पण मी जे काम केलं ते प्रामाणिकपणे करत असतो, तोंडावर बोलतो पण तोंडावर कडक लागतो, परंतु माझं सगळं जीवन हे कष्टात गेल्यामुळं मला प्रत्येक गोष्टी काही वेळेला लोकांनी चतुर वाटतं, काही वेळेला लोकांचे विचार वाटतं, काही लोकांनी ते प्रामाणिक वाटतं, पण कष्टाकडे असायला माहिती असतं आपल्या कशाची आणि ती माझ्या ठेवलेली आहे त्यामुळे ही सगळी रूप लोकांना दिसत असतो. मी थोडा विचार केला जे काही संघाने हा प्रस्ताव द्यायला आणला तेव्हा मी त्यांना पहिला प्रश्न विचारला, कारण समाज वेगळ्या विचारात आहे, त्यांना विचारलं की तुम्ही हा मला पुरस्कार दिला हा तुम्ही स्वतःने दिला का तुम्हाला कोणी द्यायला सांगितला का ह्या देण्यामागे तुम्हाला काही द्यायचे पहिला प्रश्न विचारला. त्याने आमचे 500 मेंबर आहेत आमच्याकडे एक तुमचं नाव आल्यावर 500 लोकांनी तर हेच म्हटले आणि मी तो स्वीकारला, पण तो स्वीकारल्यावर त्यांना हे सांगितलं मी की मला कल्पना आहे की देशकालीन संघाची ताकद एवढी मोठी नसते, पण एक लक्षात घ्या तुम्ही हा चांगला विचार देताय एखाद्या चांगल्या माणसाच्या पाठीवर ठाक मारून जरा काम करायला पाहताय तर त्या लोकांना आपण एकत्र करून हा विचार सगळीकडे कसा जाईल असं पाहू आणि मग आता कोण पाहिजे आणि आमच्यापुढे प्रश्न आला त्याला मी कोण आणायचं सगळे आम्ही बसलो त्याने तुम्ही एक काम करा अशी माणसं आला की जी प्रामाणिक आहे ती जीवनामध्ये यशस्वी आहे
या लोकांचा एक धडा या ठिकाणी जाईल. माझ्या डोळ्यासमोर पहिला आवाज अशोक पागारे आपल्या धामणीचा SSC एकवीस इथून शिक्षण करत करत चाकोरा करण्यात झालं. आपले भाऊ वाढले 35 वर्ष म्हणून त्याच्या निमित्त 35 वर्ष त्याने रक्ताचा शिबिर घेतलं. 5000 वाढल्या आपल्या भावाच्या स्मरणार्थ घेऊन दिल्या. त्याने स्वतः प्राध्यापक राहिला, कॉलेज काढलं आणि त्याने आमच्या जैन समाजात सगळ्यात मोठी जी संस्था आहे अखिल भारतीय देव त्या दिल्लीला उपाध्यक्षपर्यंत आम्हाला पोहोचला आणि पुढचा हा अध्यक्ष असणार आहे. या मंत्र्याबरोबर मग प्रश्न माझ्या करायचे आपण मैत्र आला फोन केला. फोन केला तरी मला सांगितलं की माझी बेंगलोरला मीटिंग आहे आणि बंगलोर मी पाहतो तारीख माझी 13-14-15 आमच्याकडे दुसरा ठिकाण मी रोटरी करत नाही. आमच्या राणीच्या इकडं 6 महिने पाठपुरा केला मी रोटरी आम्ही लोकांनी पाठपुरा केला त्याचं आणि त्यांचं असं राहतं की त्यांनी 17-18-19 अशी फेब्रुवारी तारीख मिळून आणि परत त्याची तारीख 13-14-15 आली. आणि मग मी विचार केला आता 13-14-15 आहे हे माझ्याकडे 24 तारखेला आले 25 तारखेला आणि आपल्या लगेच कार्यक्रम करायचे पुढे परत कोणाच्या परीक्षा आहेत. आपण एक प्रयत्न करून पाहू की आपण पुरस्कार कोणाच्या हस्ते घ्यायचा परिसाच्या हस्ते पुरस्कार घेतला तर आपल्या जीवनाचं सोनं वेगळं नाही मला माहित नाही पण माती नक्की होणार नाही चांगला विचार काहीतरी मिळेल आणि म्हणून आपली सगळ्यांची इच्छा होती की आपण त्यांना ऐका. पण आता त्यांना प्री त्यांचा सगळा कार्यक्रम 9 ते 5 त्यांची कार्यशाळा त्यांचं वय त्यांचे असलेलं घ्यायचं प्रयत्न करतो आम्ही काय आशावादी मग दुसरं नाव कोणतं घ्यायचं किंवा ज्याने मला माझ्या जीवनाच्या अडचणीमध्ये माझ्या थोरल्या भावाचं काम केलं मोठी व्यक्ती सांगितलं फार मोठा माणूस माणूस छोटा नाही. काल तुमचे फोटो पाहिले उपमुख्यमंत्री पण या गोळकेतून आम्हाला येईल का पण एक मला विश्वास होता एकदम प्रेम आहे आपलं हा आदेश राहणार नाही. पण तिसरा विचार आला वेळ झाली सगळं झालं लोक काय म्हणतील अरे आजही माणूस एक दोन तेही माणूस आहे हा काँग्रेसचा आहे काँग्रेस झाले. मी गेलो होतो अंदमान निकोबारमध्ये आणि मला योग आला की माझे साहेबांकडे जीवनात कोण माणसं ध्यानी परिवर्तन काय करतात हे पाहिल्यावरती मला इतका आनंद झाला की हा माणूस आमच्या बरोबर आहे. मी 100 राजे आणि आम्ही तिघे 5-7 करोड पण साहेब तुम्ही मला चिपकून दिली मी तुमच्याकडे पाहिलं आणि माझी 3 महिने तुम्ही घरावर सोडणार. तुम्ही जे काम केलं तुम्ही 3 वर्ष तुमच्या राष्ट्रीय सेवा संघटनेचं काम केलं पुन्हा करणार काम केले बोलतो नाही राष्ट्रीय सेवा संघटन ध्येय काय जागृती करते समाजात आणि त्यांचं काम करते हे यांनी जीवन पाहिले तुम्ही 3 वर्ष पाहिजे बरोबर आहे. मग मी म्हटलं काय हरकत नाही या माणसाकडे फक्त यांना बोलवायचं योग शिक्षण तणावमुक्त जीवन कसं जगायचं संगीत कसं आपला कसा वापरायचा म्हणून म्हणजे आपला दबा व्हायचा तर त्यांना आपण वेळ देऊ शकतो आज मी तुम्हाला वेळ देऊ शकलो नाही परंतु मला आनंद असा आहे की तुम्ही नक्की तुमच्या सामन्याचा आवाज आणि तो मेडिसिन घ्यायला पुढच्या येणार मी म्हणते आणि नंतर मग मॅडम मी आपल्याला खरं सांगतो की मला जे आमच्या ज्या जे काही संघ ते असं म्हटले ते आपण एखाद्या कार्यक्रमात एखाद्या बोलवले आणि त्यांना फिरणारे 9 ते 5 बोलवलं पण एक लक्षात घ्या हा विचार समाजात जायचा असेल तर येणारे लोक पण आहेत सगळे जे चांगले अनेक हा विचार केला पाहिजे आणि म्हणून आम्ही आपल्याला पत्र लिहिलं आणि आम्हाला आनंद झाला की तुम्ही स्वीकारलं की काय हरकत नाही मी तुमच्या कार्यक्रमाला येईल आमचं कायद्यासारखं उभे झालं. आणि मग मी विचार केला अरे त्यांनी या आपलं आयुष्य या सगळ्याकरता दिलं तुम्ही त्यांना बोलवलं त्यांच्या असे गौरव करून केलं तुम्ही काय करताय सगळं फुकट जे काही संख्येने पैसे नाही घेतला कोणी काही केलं नाही हे कोणी घडलेले असत त्या लोकांची प्रेम फक्त जेवणावर घातल्या जेवण चांगलं दे बाबा आपलं चांगलं असून द्यायचं आणि मी विचार आठवला की आता काय करावं ज्यावेळेला हे सगळं ऐकलं यांच्या 2 मुलांची गाणी ऐकली यांना मिळालेले मी पुरस्कार पाहिजे भारतामध्ये एवढे पुरस्कार मिळाले पहिली व्यक्ती असेल आणि मग विचार केला की आपण एक काम करूया जे कारण सांगायला जर पैसे आपण दिले तर लोक म्हणतील पुरस्कार विकत घेतला म्हणून मी दिले नाही तुम्हाला बरोबर आणि मी या कामात माझे पैसे दिले नाही त्यांनी दुःख काम केलं असं वाटायला नको ही आमच्या मुलांची आणि आमच्या सुनांची
विशेष इच्छा होती म्हणून मी माझ्या दोन्ही सुना आणि मिसेसला बोलवतो, त्यांना विनंती करतो की जी तुम्ही माझ्याकडे इच्छा प्रदर्शित केली ते त्यांनी जे काम चाललंय त्या ट्रस्टला तुम्ही 25,000 नंतर आपण आपल्या ताकदीने जे शक्य होईल ते देऊ, कारण तुम्ही आयुष्यात दिलं आणि काही काही देत नाही. आणि माणसाला सगळ्यात जास्त प्रिय येतो पैसा, तो तुम्ही सोडला आम्ही फक्त तुमचे गुणगान करून टाळावर केले नाही, त्या सक्रिय द्यायचं तुम्ही आला या ठिकाणी. मी तुम्हाला विनंती करतो की आपल्या सुद्धा त्या चाकराकडून असं दोन आहे आणि या दोघी ज्या असल्याने आपली विजय बीबी आहे त्याला हे तुमच्या संस्थेला अल्पशी देते. आणि माझं नाव या कंपनीत दिलं लक्षात घ्या, समाजाचा गाडा आहे त्या गाड्यामध्ये आपण दोन पात्र जाऊ शकतो, परंतु तुमच्याकडे हा एक पात्र तुम्ही या निर्णय घेऊन माझ्यावर जबाबदारी टाकली, मी यातलं उत्तर व्हायचा प्रयत्न करीन आणि मला हा जो आज पुरस्कार मिळाला हा फक्त माझ्या मातेमुळे मिळाला. मी आज माझा पुरस्कार माझी माता जी 6 महिन्यापूर्वी आजपासून 6 महिन्यापूर्वी वाढली तिच्या चरणी हा वाढतो आणि त्या मातेला विनंती करतो. आज आमच्या गुरुंचाही गुरुवार सकाळी आला की तू मला ही ताकद दे, हे माझं बोनस आयुष्य आहे, त्या बोनस आयुष्याचा समाजाला काही जास्त उपयोग झाला पाहिजे, कारण तर परिवाराला तशी गरज राहिलेली नाही आणि परिवार व्यवस्थित आहे. मग हा सगळा समाज माझा परिसर आहे आणि परिवार आहे, त्याची मला सेवा करण्याची परमेश्वराने ताकद द्यावी. आणि तुमचा पुन्हा 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 मनापासून अगदी मनाच्या अंतकरण तुम्ही आपला ऋणी आहे की आपण ह्या ठिकाणी आला, आपण जे काम केलं आपला हाच परिसर राहत आणि त्या हातामुळे सुरू झाले राहणार नाही. गुलाबराव खरोखर तिकडे 8 पानांच्या तिकडे होत्या, मी 1 पानात प्रसंग परफेक्ट झालं आणि तुम्ही सगळे आला. मी तुम्हाला मनन करून सगळ्यांना नमन करतो, जे कारण सगळ्यांना धन्यवाद देतो, कोणत्या जरी असतील त्या लोकांना धन्यवाद देतो. तुम्ही आजचे सगळे प्रेमळ माणसं भागी या सगळ्यांना मी मनन करून वंदन करतो आणि माझ्या दोन शब्दाला विराम देतो. जय हिंद.